माननीय महोदय आम्ही आपणास निवेदन करीत आहोत की गुणरत्ने सदावर्ते यांनी एस टी बँक निवडणुकीप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी व भारत देशाचा पहिला दहशतवादी नथुराम गोडसे यांच्या फोटोवर पुष्पहार टाकून तसेच मिरवणुकीत त्यांचे फोटो नाचवून गोडसे याचं उदात्तीकरण केलं व या देशाच्या राष्ट्रपिताचा अवमान केला परंतु आपणाकडून कोणत्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात आला नाही तसेच सातारा येथे मनोहर भिडे गुरुजी यांनी सभेमध्ये भारत देशाचे स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट साजरा करू नये तसेच तिरंगा राष्ट्रध्वज वापरू नये असे वक्तव्य करून राष्ट्रद्रोही कृत्य केलंय परंतु त्याच्या विरुद्धही आपण कोणत्याही प्रकारची कार्यवाही करून गुन्हा दाखल केलेला नाही महोदय आपण नेहमी राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेमाचे धडे देत असतात परंतु आपल्याकडे गृह खाते असून सुद्धा किरकोळ किरकोळ विषयांवर कार्यवाही करणारे तत्पर गृहमंत्री आहात अशी आपली ख्याती आहे परंतु या दोन्ही प्रकरणामध्ये आपण घेतलेली भूमिका ही, ही समजण्याजोगी नाही तरी कृपया आपण आपल्या अधिकाराचा वापर करून देशद्रोही कृत्य करणाऱ्या सदावर्ते व भिडे गुरुजींवर कठोर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी आमच्या संघटनेतर्फे करत आहोत अजीज पठाण प्रदेश अध्यक्ष मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा प्रतिनिधी आदिल शेख आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचा पक्ष हा राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम याच्या खूप मोठ्या मोठ्या वलगना करतं आणि राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भाषा करतं आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे भारतीय जनता पक्षाचं घोषवाक्य आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या महात्मा गांधींनी या देशाला स्वाग त्यांचा खुनी ह्या देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसेचे लांगुल चांगूल पण सदावर ते करतो आणि त्याला मांडीवर बसवण्याचं काम ह्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्याकडून केलं जातं त्याच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही खऱ्या अर्थाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किरकोळ किरकोळ गोष्टीवर कुठे नाव टाकलं कुठे नाव आलं कुठे फोटो आला कुठे स्टेटस आलं म्हणून कारवाया करणारे धाडशी उपमुख्यमंत्री परंतु गोडसेचं उदात्तीकरण करणाऱ्या सदावर्तेवर कोणतीच कारवाई करत नाही आणि या देशाचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज याचा अपमान करणारा मनोहर भु गुरुजी याच्यावरसुद्धा कारवाई केली जात नाही आणि भारतीय जनता पक्षाचे मुख्यम मा, उपमुख्यमंत्र्यांचे खास चेले पेले छोट्या छोट्या गोष्टीवर आवाज उठवतात परंतु आता भिडे गुरुजीवर आणि सदावर्तेच्या नावावर शेपट्या घालून घरात बसलेले आहे असं एकूण निदर्शनात येत आहे म्हणून आमची प्रमुख मागणी आहे का जे देशद्रोही भिडे गुरुजी यांनी राष्ट्रगीताचा आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केलेला आहे त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कारवाई करावी तसेच तोंडाळ सदावर्तेच्या वरतीसुद्धा नथुराम गोडसेचं उदात्तीकरण केलं म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे